सौमी प्रचिती जीवनाची संगती, सौमी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण त्यासी सौमी अनुभवास येती, त्यासी सौमी अनुभवास येती, त्यासी सौमी अनुभवास येती। तुझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस, स्वामी पाठीशी आहे घेऊ नकोस, स्वामी पाठीशी आहे। कोणतेही कारण असो तुम्ही रागावू नका, चिडू नका, मोठ्यानं बोलू नका, मन शांत ठेवा आणि विचार करा। घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे वसंत पंचमी, आणि वसंत पंचमी म्हणजे सरस्वती पूजन केले जाते। तर वसंत पंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सरस्वती पूजन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ज्ञान, मुलांना ज्ञान बुद्धी चांगली मिळावी ह्याच्यासाठी वसंत पंचमी म्हणजेच आपल्या सरस्वती पूजन केले जाते। विद्येची देवता तिचे पूजन केले जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सरस्वती देवीची सुद्धा आपल्या देवघरामध्येच पूजा केलेली आहे, आणि आज आहे गुरुवार तर स्वामींची पूजासुद्धा असते, तर स्वामींची पूजासुद्धा पाटावरती मांडणार आहे, तर ती पूजाचा व्हिडिओ सेपरेट होईल। तर आजची माझी गुरुवारची सुंदर अशी देवपूजा ती कशी केलेली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी माझी नित्य देवपूजा रोजची कशी करते। पिवळ्या रंगाचं सुद्धा खूप महत्त्व आहे, तर म्हणूनच मी आज पिवळ्या रंगाची साडीसुद्धा घातलेली आहे। तर सरस्वती मातेला पिवळा रंग खूप आवडतो, आणि आजच्या दिवशी पिवळा रंग तिला खूप पिवळ्या रंगाचा तिला नैवेद्यसुद्धा सरस्वती मातेला पिवळ्या रंगाचा दाखवतात। फुलं पिवळ्या रंगाचीच, गंध केशराचाच पिवळ्या रंगाचाच लावतात। तर आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे खूप महत्त्व आहे, म्हणूनच चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, आणि व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा। तर बघा, सुंदर अशी माझी देवपूजा आजची, तर सर्व देवांना आंघोळ घालून झालेली आहे, आणि आता चंदन लावायचं काम चालू आहे। तर हे बघा, सर्व देवांना चंदन लावून घेणे, तर चंदन कधीही उगळलं ना तर ते आपले एका वाटीमध्ये काढून घ्यावं, आणि मगच ते देवांना लावावं। तर डायरेक्ट त्या सणावरचं डायरेक्ट त्याच्यावर आपण देवांना लावू नये, तर अशी वाटीमध्ये काढून घ्यावं। तर मी एक सेपरेट वाटीच केलेली आहे, त्या वाटीतच मी सगळं काढून घेत असते आणि मगच देवांना लावत असते। किंवा आयतं जरी असलं ना जे चंदन मिळतं, ते सुद्धा मी एका वाटीत घेऊनच लावते। तर नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मनशांती लाभते, घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं, कुटुंबातील सदस्य सुखी राहतात, आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर पूजेसाठी काही नियम, पूजेला बसताना धूतवस्त्र अर्थात स्वच्छ कपडे घालून बसावे, सकाळी लवकर आंघोळ करावी, पुरुषांनी केले तर सोवळे किंवा इतर वस्त्र नेसून बसावे, पूजा करताना आसनावर बसावे, आपले आसन देवाच्या आसनापेक्षा उंच असू नये, कपाळाला गंध किंवा कुंकवाचे तिलक असावे, मन एकाग्र असावे, देवपूजा करताना मध्येच उठू नये। तर बघा, देवपूजा करत असताना काही नियम असतात, ते नियम सर्वांनी आपल्या घरातल्यांनी पाळणे खूप गरजेचे असते। तर बघा, आपले घर हे आपले मंदिर असते, आपल्या घरात अनेक देवी देवतांचा वास असतो, ह्या देवी देवतांनाच वास्तुशास्त्राने शुभ ऊर्जा प्रवाह असं म्हटलेले आहे, आणि म्हणूनच आपल्या घरात देवपूजा चालू असताना मोठ्याने बोलणे, वादविवाद करणे, भांडणे करणे ह्या गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात। कर्कश आवाजातलं म्युझिक किंवा संगीतसुद्धा देवपूजा चालू असताना ऐकू नये, लावू नये। तर बघा मैत्रिणींनो, देवपूजा चालू असताना जर काही एक गोष्ट घडली तर लक्षात घ्या, देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही, आपल्याला प्राप्त होत नाही, प्रत्यक्षात माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश केलेला आहे।
आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये शक्यतो सकाळ संध्याकाळ आपण सुगंधी धूप फिरवावा आणि त्यावेळी आपल्या कुलदेवतांचे वास्तुदेवतांचे आणि पितृदेवतांचे मंत्राचा जप करावा. एखादी सुवासिनी स्त्री संध्याकाळी आपण ज्यावेळेस दिवाबत्ती करत असतो त्यावेळेस आपल्या घरात येणे हे अत्यंत शुभ नशिबाचं आणि भाग्यशाली मानलं जातं. तर मैत्रिणींनो, जर ती स्त्री घरामध्ये आली आपण पूजा करत असताना, तर तिला हळदी कुंकू लावावे, तिला चहा वगैरे करावा संध्याकाळी त्या टायमिंगला. तर बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पालन केले ह्या छोट्या छोट्या गोष्टींची, तर आपल्या घराची आपल्या वास्तूची भरभराट नक्कीच होईल. तर बघा, पंचोपचार पूजा विधी. पंचोपचार पूजा म्हणजे पाच उपचारांनी जी केली जाते ती पूजा, त्याला पंचोपचार पूजा म्हणतात. तर पंचोपचार पूजा म्हणजे काय मी तुम्हाला ते पण सांगते. देवाला गंध लावणे, देवाला फुलं अर्पण करणे, देवाला धूप किंवा अगरबत्ती ओवाळणे, देवाला दिवा तुपाचा दिवा ओवाळणे आणि नैवेद्य समोर ठेवणे. तर नैवेद्यसुद्धा कसा ठेवायचा आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. नैवेद्य देवासमोर पाण्याने एक भरीव चौकोन काढायचा आपल्या दोन बोटांनी आणि त्या चौकोनावर आपलं नैवेद्य ठेवायचा. डिशमध्ये जे आपण काय केलेलं असेल नैवेद्यासाठी, तर ती डिश त्या भैरव चौकोनावरती ठेवायची आणि नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवायचे आणि पाण्यामध्ये सुद्धा एक पान ठेवायचे आणि ते तुळशीचे पान घेऊन 3 वेळा आपलं नैवेद्यभोवती फिरवायचे आणि हा मंत्र म्हणायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम उपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्राह्मणे स्वाहा. हा मंत्र म्हणायचा आणि 3 वेळा तुळशीचे पान नैवेद्यभोवती फिरवायचे. तर बघा, अशा प्रकारे दररोजची नित्य देवपूजा, पंचोपचार नित्य देवपूजा कशी करतात, तर ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि आज गुरुवार होता तर मी माझा कलश, जो कलशातला नारळ आहे तो खराब झालेला होता, म्हणून मी आज कलश स्थापनासुद्धा केलेली आहे. तर कलश स्थापनासुद्धा मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवते. तर जो आपण नेहमी तांब्या भरून घेतो त्याच्यात स्वच्छ पाणी घ्यायचं भरून, त्याच्यामध्ये 1 सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे टाकायचे, हळदी कुंकू वाहून पाण्याची पूजा करायची, त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं, थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि 1 फूल व्हायचं आणि 5 विड्याची पाने साईडने लावायची. तर ते बघा, फूल व्हायचं आणि 5 विड्याची पाने साईडने लावून द्यायची आणि त्याच्यावरती स्वच्छ असा नारळ, आपण जो नवीन बाजारातला नारळ आलेला असतो तर तो नारळ धुवून घ्यायचा. पानंसुद्धा बघा नेहमी धुवूनच घ्यायची, कारण बाहेरनं सगळीकडून फिरून आलेल्या असतात ह्या वस्तू आपल्याकडे. घरामध्ये आल्यावर पूजेला वापरण्या अगोदर ह्या वस्तू धुवून घ्यायच्या आणि मग पूजेमध्ये वापरायच्या. तर फुले काही धुता येत नाहीत, फुलंही धुता येत नाहीत, पण पानं, नारळ जे काय आपण पूजेमध्ये वापरतो तर ते थोडक्यात धुवून घ्यावी. तर अशा प्रकारे मंगल कलशसुद्धा स्थापन केलेला आहे देवघरामध्ये. जो माझा नेहमीचा देवघरात असतो हा कलश, देवघराच्या एक साईडला ठेवलेला असतो, देवघरामध्ये जागा नाही. तर हा अशा प्रकारे माझा मंगल कलशसुद्धा मी स्थापन केलेला आहे, तर पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यावरती बघा असा नारळ ठेवून द्यायचा आहे. तर नारळ नवीन आणलेला आहे, तर नारळ अशा प्रकारे ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये खाली थोडेसे डिशमध्ये तांदूळ ठेवायचे. तर बघा, आणि अशा पद्धतीने हळदी कुंकू वाहून, अक्षदा वाहून, फूल वाहून कलशाला आरती ओवळायची, म्हणजे ताटामध्ये धूपदीप असतो तो ओवळायचा. तर ही झाली कलशाची पूजा. तर आता माझी नित्यदेव पूजा, कलश स्थापना सर्व काही झालेलं आहे. तर आता करायची आहे जी आहे ती आरती देवाची, जी नेहमी असते आपली देवाची आरती. तर आता आरती करून घेते. धूपदीप झाला, आता कर्पूर आरती. नेहमी माझी हीच आरती असते, मी नेहमी ही आरतीच म्हणत असते, कारण देवाची धूपदीप आरती ही अशीच असते रोजची नित्य आपल्या देवपूजेची आरती.
धूप दीप झाला आता कर्पूर आरती, आता कर्पूर आरती। छत्र सिंहासनी बसले नाथ श्रीपती, कर्पूर वडीसन मानस माझे निर्मळ राहू दे, माझे निर्मळ राहू दे। कर्पूर वडीसन भाव भक्तीचा सुगंध वाहू दे, काबराच्या उजळीने ज्योती पाहिन तो मूर्ती, स्वामी पाहिन तो मूर्ती। धूप दीप झाला आता कर्पूर आरती, धूप दीप झाला आता कर्पूर आरती। ज्ञान कळेना ज्ञान कळेना ना कळे काही, मजला ना कळे काही। शब्द रूपी गुंफुनी माला वाहते पायी, मुकी नाम नेत्री धाम हृदयी तव मूर्ती, स्वामी हृदयी तव मूर्ती। धूप दीप झाला आता कर्पूर आरती, धूप दीप झाला आता कर्पूर आरती। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराजो विराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दुर्गा माता की जय। गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराजो विराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी प्रचिती जीवनाची संगती, स्वामी प्रचिती जीवनाची संगती। करावे मनाने स्मरण त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती।